नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला भविष्यात काहीतरी मोठं बनायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत. नंबर एक, चांगली माणसं. महाराजांसाठी लढणारी, प्रसंगी राजासाठी हसतमुखाने जीवही देणारी माणसं महाराजांनी कमावली. काय वर्णन करावं आणि कुणाचं वर्णन करावं, शब्दही अपुरे पडतील त्यांची गाथा सांगण्यासाठी. आजच्या युगात अशी माणसं होणे नाही. नंबर दोन, सावधपणा. हा त्यांच्या अनेक पत्रांमधून दिसून येतो की एक राजा किती सावध असावा, यावरून आपण सुद्धा किती सावध असावे हे शिकायला मिळतं. नंबर तीन, पराक्रम. महाराजांची जवळपास 50 पत्र आतापर्यंत सापडली आहेत. त्यापैकी इनाम आणि वेंकोजी राजे यांना लिहिलेली कौटुंबिक राजकीय हेतूची पत्रे उल्लेखनीय आहेत. वेंकोजी राजे एकदम उदास असायचे तेव्हा महाराजांनी त्यांना लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. खरं तर ते सर्वांसाठीच प्रेरणादायी असं आहे. या पत्रात महाराज वेंकोजी राजांना उपदेश करतात की हे कसलं वैरागीपणाचं खूळ घेऊन बसले आहात. उतार वयात आपल्याला ते करायचंच आहे. हे ऐन तरुणाचे दिवस, आता आम्हाला पराक्रमाचे तमाशे करून दाखवा. मलाही जेव्हा जेव्हा उदास वाटतं तेव्हा पत्रातील या ओळी आभाळा एवढ्या प्रेरणा देऊन जातात. नंबर चार, शून्यातून सुरुवात. योग्य निर्णय घ्या. परिस्थिती बदलल्यास त्याहून जास्त महत्त्वाचे तुम्ही घेतलेला निर्णय योग्य बनवा. तुम्ही तुमच्या स्वप्नाकडे वाटचाल करताना परिस्थिती बदलल्यास, मनासारखे न झाल्यास, लगेच मागे न फिरता घेतलेला निर्णय योग्य तऱ्हेने फिरवा. जब हौसला बुलंद हो तो पहाड भी एक मिट्टी का ढेर लगता है, हे ध्यानात ठेवा. प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घ्यायला हवे. युद्धाच्या वेळी काही वेळा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते. ते चौथे ज्ञान शिक्षणातून मिळते. कोंडाना किल्ला लढाई न करता स्वराज्यात दाखल झाला. कठीण प्रसंगी वाद भांडण युक्तीने हाताळता आले पाहिजे. नंबर पाच, राष्ट्रनिष्ठा. पर स्त्री माते समान ही शिकवण मोडणाऱ्यांचे हातपाय तोडले जात होते. अशी कडक शिक्षा आजही पाहिजे. छत्रपतींच्या दरबारात स्त्री कधीच नाचली नाही. महाराजांची जी पत्रे उपलब्ध आहेत त्यापैकी एक म्हणजे त्यांनी औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात म्हणतात, माझ्या देशाचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे. या देशावर आक्रमण करणारा, मग तो कुणीही त्याची इच्छा मी पूर्ण होऊ देणार नाही. ही जी प्रखर राष्ट्रनिष्ठा आहे ती आपण महाराजांकडून शिकायला पाहिजे. तरच या देशात सर्वजण जातीभेद विसरून राष्ट्रभक्त म्हणून एकजूट होतील. महाराजांचे प्रेरणादायी विचार. जेव्हा जिंकणं हेच ध्येय असतं तेव्हा अविरत मेहनत आणि अगणित किंमत मोजावी लागतेच. प्रत्येक लहान ध्येयाच्या दिशेनं टाकलेलं एक छोटं पाऊल मोठं ध्येय साध्य करतं. जेव्हा ध्येय स्पष्ट असतं तेव्हा डोंगर देखील मातीच्या ढिगाऱ्यासारखे दिसतात. कोणतंही काम करण्यापूर्वी परिणामांचा विचार करा, कारण भावी पिढी त्याच गोष्टींचं अनुसरण करते. शत्रूला कमकुवत समजू नका, पण त्याला खूप बलवान समजून घाबरू देखील नका. तर मित्रांनो, ह्या काही गोष्टी आणि अजून खूप साऱ्या गोष्टी आपण महाराजांकडून शिकू शकतो किंवा शिकायलाच पाहिजेत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.